या सेवेमध्ये देवाला शपथ घातली जाते आणि स्वतः ती दिव्य शक्ती तुमच्यासमोर तुमच्या मदतीला येत असते. ज्या वेळेला तुम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये आहात, तुम्हाला आता कळतच नाही आहे की मी आता पुढे काय करू, मार्गच दिसत नाही आहे, जीव देण्यापलीकडे मला आता मार्गच दिसत नाही आहे, कोणी माझ्याजवळ नाही आहे, कोणी समजून घेणारं समजून सांगणारं माझ्याजवळ नाही आहे, माझ्या मनातील गोष्ट मी कोणाला सांगूही शकत नाही आणि मी अशा पेचात पडलेलो आहे की मला कोणी या गोष्टीतून बाहेर पडायला मदतही करू शकत नाही आहे. जेव्हा अशी परिस्थिती असेल तेव्हा त्याच वेळेला आपण ही सेवा केली तर उत्तम ठरेल. तुम्ही जर माझा नवरा माझ्याशी भांडला, माझे नातेवाईक आहेत त्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे किंवा माझं याच्यावर प्रेम आहे त्यांनी हे केलंच पाहिजे, त्यांनी हे ऐकलंच पाहिजे, तो ती माझे झालेच पाहिजे किंवा मला याचा राग आहे, त्याचा असं झालं पाहिजे, त्याचं तसं झालं पाहिजे, मला ही सेवा करायची आहे, तर असं करू नका. याचे दुष्परिणाम तुम्हाला 100% काय 1001% पाहायला भेटतील. खरंच मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तशा परिस्थितीमध्ये असाल आणि तुम्ही ही सेवा केली तर 1001% काय 1,00,000% ही जी सेवा करणार आहात ती शक्ती, ती दिव्य शक्ती, ती एनर्जी तुमच्या मदतीला येईल आणि त्या परिस्थितीमधून तुम्हाला अलगद बाहेर काढेल. त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच पुढे तुमच्या उभे राहतील, खुले होतील, अगदी सहजपणे सरळपणे तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडणार आहात. पण परत एकदा मी अजून सांगते, ही सेवा अतिशीघ्र प्रभावशाली आहे. हा व्हिडिओ थोडा पाहिला आणि स्किप केला असे करू नका. ज्या गोष्टी सांगणार आहे हा एक नियम, हा एक नियम, हा एक शब्द पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे, तरच ही जी सेवा आहे ती आपली सफल ठरेल. नाहीतर ऐकलं हां असं असं करायचं आहे, हा केली, याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. कोणाचं वाईट व्हावं म्हणून ही सेवा बिलकुलही करू नका. समोरच्याचं वाईट होईल नाही होईल माहीत नाही आहे, पण तुमचं नक्कीच वाईट होईल. जेव्हा पिरियड्स असतील, सुतक विटाळ असेल तेव्हा ही सेवा करायची नाही आहे. आता तुम्ही सेवा चालू केली पण 3 दिवसात पिरियड्स आले तर तुम्ही काय करावे? ताई आता तुम्हाला माहिती आहे की आपले पिरियड्स जवळ आलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या पिरियड्सची तारीख होऊन गेल्याच्या नंतर ना किंवा तारीख लक्षात घेऊनच या सेवेला तुम्ही सुरुवात करा. आता सुतकाचं ठीक आहे, सुतक अचानकच येत असतं. आता सेवा चालू केली आहे आणि सुतक 3-4 दिवसानंतर न लगेचच आले तर त्याला आपण काहीच करू शकत नाही, पण तुम्हाला ती सेवा पुन्हा पहिल्यापासून करावी लागेल. ही सेवा आता तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती आजारी आहे, जसं की कॅन्सर किंवा असा आजार आहे की खूप त्रासदायक आहे, लास्टची स्टेज आहे, मरण आहे ना, मरण हे प्रत्येकालाच आहे, ते कोणालाच चुकलेलं नाही आहे, पण ज्या वेळेला त्या व्यक्तीचं वय झालेलं आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्ण झालेलं आहे, त्यावेळेस मरण येणे योग्य आहे. पण ज्या वेळेला आपण म्हणतो ना की तरुण मुलगा तरुण मुलगी आहे किंवा अजून कोणीही असो की त्यांचे हा आजार होण्याचे वयच नव्हते किंवा नाही आहे किंवा यातून बाहेर निघण्याचा मार्गच सापडत नाही आहे, ट्रीटमेंट घेतोय पण डॉक्टर म्हणतायत की नाही याला आपण काहीच करू शकत नाही, यांची आम्ही गॅरंटी देत नाही, तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकताय. तुम्हाला नक्कीच एक चमत्कार पाहायला भेटेल. तर ही सेवा कोण करू शकतं? तर ताई दादा त्या व्यक्तीचे सून लेक नवरा बायको अगदी कोणीही सेवा करू शकते. नियम काय आहेत ते पण आपण पाहूयात. नियम तुम्हाला पाळावेच लागतील आणि हो नियम जर पाळणं होत असतील तरच सेवा करा. तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे, तुम्हाला नॉनव्हेज पाळायचे आहे, तुम्हाला स्मोकिंग ड्रिंकिंगसुद्धा करायचे नाही आहे. ही सेवा चालू असताना कोणाचे वाईट चितायचे नाही आहे, परान नवेर्ज. आणि ही सेवा करत असताना समजा आपण कुठे आउट ऑफ टाऊन नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे तुमचे सगळे नियोजन बघूनच सेवेला सुरुवात करा. आणि जर कधी अशी सिच्युएशन आली म्हणजे जवळचीच व्यक्ती एक्सपायर होणे, तर त्या टायमिंगला आपल्याला जावेच लागते, तर तुम्ही त्यावेळेला जाऊ शकताय. तर ही सेवा अशी आहे की समजा तुम्ही 11 दिवसांचा संकल्प केला किंवा 21 दिवसांचा संकल्प केला, तर तुम्ही पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या जागेवर सेवा चालू केली आहे त्याच जागेवर आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत सेवा करायची आहे. तर सेवा कधी सुरू करायची? तर ही सेवा आपल्याला कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सुरू करायची आहे.
तर या सेवेसाठी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे. कोणाला वाटेल की ताई आम्ही एवढ्या लवकर सेवा नाही करू शकत, तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीनंतर तुमच्या टायमिंगनुसार ही सेवा करू शकताय. तर या सेवेसाठी आपल्याला लागणार आहे हनुमानजींचा फोटो. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की ताई आमच्याकडं फोटो नाही आहे, तर आम्ही नुसतंच त्यांची म्हणजे मनातमध्ये श्रद्धा ठेवून आम्ही त्यांच्या नावाने फक्त दिवा लावून ही सेवा करू शकतो आहे का? तर नाही. यासाठी आपल्याला आहे ना फोटोज लागणार आहे. हनुमानजींचा फोटो एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून ठेवायचा आणि त्यापुढे चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा किंवा तुपाची वात लावली तरीही चालेल. हनुमानजींना फुटाने आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवायचा, संकल्प करायचा, मनातील इच्छा सांगायची, कशासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते सांगा आणि यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. तर सेवा काय आहे? तर तुम्हाला आहे ना बजरंग बाळाचा पाठ करायचा आहे. तुम्ही ऐकलं असेल, पहा तुम्ही ही सेवा केव्हा केली असेल नसेल माहीत नाही, पण तुम्ही ऐकलेलं असेल की हनुमानजींना आहे ना प्रभू श्रीरामचंद्रांची शपथ घालतो आपण. आणि जेव्हा आपण हनुमानजींना प्रभू श्रीरामचंद्रांची शपथ घालतो त्यावेळेला हनुमानजींना आपली मदत करण्यासाठी यावंच लागत असतं. त्यामुळे ही सेवा सारखी सेवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी केली जात नाही. सतत शपथ देत गेलो तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम पाहायला भेटू शकतात. त्यामुळे आहे ना साध्या साध्या गोष्टींसाठी या सेवेला करायचं नाही आहे. तर सेवेसाठी संकल्प केला, आपल्याला प्रथम जय श्रीराम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि ही सेवा आपण दिवसभर का करू शकत नाही? तर जिथे जिथे रामकथा सुरू असते तिथे तिथे हनुमानजी उपस्थितच असतात. आणि असं म्हटलं जातं की दिवसभर हनुमानजी प्रभू रामांच्या सेवेत असतात. आणि जेव्हा आपण हनुमानजींना श्री प्रभू रामचंद्रांची शपथ देतो तेव्हा त्यांना प्रभू रामचंद्रांची सेवा सोडून इकडे यावं लागतं. हे खूप मोठे पाप आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की सकाळी सकाळी ही सेवा करावी. 11 वेळा बजरंग माळ म्हणायची आहे आपल्याला. बजरंग माळ म्हणण्यापूर्वी आपल्याला आहे ना बजरंग माळ म्हणण्यापूर्वी अगोदर आपल्याला प्रभू रामचंद्रांचा जप करायचा आहे. बजरंग माळ म्हणायची, परत प्रभू रामचंद्रांची माळ म्हणायची. तर तुमच्या इच्छेने आहे ना तुम्ही 11 दिवस ही सेवा करा, 21 दिवस ही सेवा करा, फक्त मंगळवार आणि शनिवारी या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, बाहेरचं कुणाचं खायचं नाही आहे, परांना टाळायचं आहे, कुणाविषयी अपशब्द उच्चारायचे नाही आहेत. तर आपण ही सेवा झाल्याच्या नंतर ना शेवटच्या दिवशी काय करायचं, हनुमान मंदिरात जायचं आहे, एक नारळ, फुले, चमेलीचे तेल घेऊन जायचं आहे. तुम्हाला जाताना आहे ना हे सर्व मंदिरात जाताना घेऊन जायचं आहे आणि लाडूचा नैवेद्य तिथे जाऊन वाटायचा आहे. खूप साधी सोपी सेवा आहे, फक्त नियम थोडे डिफिकल्ट आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की करा. आणि कितीही मोठ्या संकटात असलेली व्यक्ती म्हणजे मृत्यूच्या दारातून, आता कॅन्सर म्हणजे काय मृत्यूचंच दार आहे हे सर्वांना माहिती आहे, तर त्यातूनसुद्धा व्यक्ती बाहेर निघू शकतात. तर तुम्हाला आहे ना ही सेवा एकदाच करायची आहे. सारखी सारखी रिपीट तुम्ही ही सेवा करू नका. जर नशिबाची साथ असेल तर नक्कीच तुमच्यावरती जे संकट आलेलं आहे त्यातून तुम्ही नक्की बाहेर पडू शकताय. आणि कॅन्सरसारखंच नाही, अजून कुठलेही आजार असू द्या ज्यातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही आहे, डॉक्टरांनी ही गॅरंटी सोडलेली आहे, अशा ठिकाणीही तुम्ही ही सेवा करू शकताय. तुमच्या रिलेटिव्हमध्ये जर कोणी अशा कंडिक्शनमध्ये असेल, कोण एखादं पेशंट असेल किंवा कोणी भरपूर टेन्शनमध्ये असेल, आपल्याला समजतंच की हा भरपूर टेन्शनमध्ये आहे, याच्यातून बाहेर पडायचं, मित्र मैत्रीण काहीही असू द्या, तुम्ही हा व्हिडिओ आहे ना त्यांना शेअर करा. याच्यापासून त्यांना नक्कीच मदत होईल. 11-21 दिवसाची सेवा तुम्ही करू शकताय. फक्त संकल्प सोडा आणि ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी मंदिरात जाऊन या, म्हणजे हनुमानजींच्या मंदिरात तुम्ही जाऊन या. चला मग आजचा व्हिडिओ, आजची माहिती जर आवडली असेल, व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती जर नवीनच आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. माहिती खूप महत्त्वाची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना.